तर आज आपण संख्या व संख्याचे प्रकार हा पहिला पाठ पाहणार आहोत। संख्या व संख्याचे प्रकार हा पहिला प्रकरण आहे। या पहिल्या प्रकरणामध्ये आपण संख्या व संख्यांचे प्रकार पाहणार आहोत। सर्वप्रथम पहिला प्रकार येतो समसंख्या। आपणास माहित आहे की समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। जसे की शून्य, दोन, चार, सहा, आठ। ज्या संख्येच्या शेवटी शून्य, दोन, चार, सहा व आठ ह्या संख्या असतात त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो। क्लिअर आहे? उदाहरणार्थ पाहूया आपण, 242 ही एक संख्या आहे। या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटची संख्या दोन आहे आणि आपण समसंख्येची कसोटी पाहिली की ज्या संख्येच्या शेवटी शून्य, दोन, चार, सहा, आठ यापैकी कोणतीही जर संख्या असेल तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो। आता पाहूया दुसरा आहे विषम संख्या। विषम संख्या आता पहा, विषम संख्या कशाला म्हटले जाते? ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतो। तर विषम संख्या कोणकोणत्या आहेत? एक, तीन, पाच, सात व नऊ। ज्या संख्येच्या एकक स्थानी एक, तीन, पाच, सात किंवा नऊ या संख्या असतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। आपण उदाहरणार्थ पाहूया, 2331 ही एक संख्या आहे। या संख्येच्या एकक स्थानी एक आहे। एकक स्थानी एक, तीन, पाच, सात किंवा नऊ कोणतीही संख्या असेल तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। त्यानंतर तिसरा प्रकार आहे मूळ संख्या। अतिशय महत्वाचा घटक म्हणजे मूळ संख्या। आता पहा, मूळ संख्या कशाला म्हटलं जातं? ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने किंवा एकने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? दोन, तीन, पाच, सात, अकरा, तेरा या मूळ संख्या आहेत। मग मूळ संख्येची व्याख्या काय सांगितली? की त्या संख्येस फक्त त्याच संख्येने भाग जातो, म्हणजे दोनला दोननेच भाग जातो, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो। किंवा एकने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात। यावर खूप सारे प्रश्न मागील परीक्षेमध्ये पडलेले आहेत। कशा प्रकारे प्रश्न पडतात ते पण या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी सर्वात जास्त विचारलेला प्रश्न, अशी कोणती मूळ संख्या आहे की ती समसंख्या आहे? त्याचं उत्तर आहे दोन। दोन ही समसंख्या आहे व ती मूळ संख्या आहे। हा एक प्रश्न झाला। दुसरा प्रश्न असा विचारलं जातं की 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? तर एकूण मूळ संख्या आहेत 25। अशा प्रकारचाही प्रश्न विचारला जातो। त्यानंतर प्रश्न तीन अति महत्वाचा की 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती येते असा प्रकारचा एक प्रश्न विचारला जातो। तर त्याचं उत्तर आहे 1060। बरोबर, अशा प्रकारे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे मूळ संख्या विचारल्या जातात। त्यानंतर आपण पाहूया चौथा भाग, जोड मूळ संख्या। जोडमूळ संख्या कशाला म्हटलं जातं? पहा, जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्यात केवळ दोनचा फरक असतो त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 3
व पांच या जोड़ मूल सॉरी मूल संख्या है, पण तीन व पांच या जोड़ मूल संख्या मध्ये कितीचा फरक आहे, तर दोनचा फरक असल्यामुळे याला जोड़ मूल संख्या असे म्हणतात। बरोबर, आता जोड़ मूल संख्या कोणकोणत्या आहेत, तर तीन पांच हा एक जोड़ मूल संख्या आहे, त्यानंतर पांच सात ही एक जोड़ मूल संख्या आहे, अकरा तेरा ही एक जोड़ मूल संख्या आहे, अशा प्रकारच्या जोड़ मूल संख्या आहे। तर सर्वात जास्त प्रश्न काय विचारला जातो की एक ते शंभर मध्ये एकूण जोड़ मूल संख्या किती आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, तर त्याचं उत्तर आहे आठ जोड़ मूल संख्या आहे। क्लियर। आता नेक्स्ट प्रकार पाहूया, संयुक्त संख्या म्हणजे कंपाउंड नंबर। आता संयुक्त संख्या कशाला म्हटलं जातं, संयुक्त संख्या म्हणजे नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात, म्हणजेच एक आणि सर्व मूळ संख्या वगळून ज्या शिल्लक राहतात त्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ चार सहा नऊ बारा या संयुक्त संख्या आहेत। तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो की एकूण संयुक्त संख्या किती आहेत, एकूण संयुक्त संख्या किती आहेत, तर 74 ह्या एकूण संयुक्त संख्या आहेत। तर नेक्स्ट प्रकार पाहूया, आता त्रिकोणी संख्या हा पण एक महत्त्वाचा भाग आहे। त्रिकोणी संख्या कशाला म्हटलं जातं, त्रिकोणी संख्या म्हणजे दोन लगतच्या किंवा जवळच्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपट त्रिकोणी संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ आता लगतच्या दोन नैसर्गिक संख्या म्हणजे 3 × 4 या लगतच्या दोन नैसर्गिक संख्या च्या निमपट म्हणजे हाफ, किती झालं, त्रिकोणी संख्या ही 6 मिळाली। कोणत्या, जेव्हा दोन लगतच्या नैसर्गिक संख्याच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। त्यानंतर चा प्रकार बघूया, नैसर्गिक संख्या त्यालाच आपण नॅचरल नंबर असेच म्हणतो। आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, आता नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या की त्या संख्यांची सुरुवात ही 1, 2, 3, 4 पासून अनंत पर्यंत असतात, परंतु नैसर्गिक संख्या लक्षात ठेवण्यासाठी नैसर्गिक संख्या हा फक्त 1 पासून सुरुवात होते। नैसर्गिक संख्यांना आपण मोज संख्या असे पण म्हणतो। त्यानंतर नेक्स्ट प्रकार पाहूया, पूर्ण संख्या। पूर्ण संख्याला इंग्रजीमध्ये म्हणतात होल नंबर्स। पूर्ण संख्या कुठून सुरुवात होते, तर 0, 1, 2, 3, 4 पासून जे अनंत या सर्व संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात। त्यानंतरचा प्रकार आहे परिमेय संख्या। परिमेय संख्या परिमेय संख्याची परिभाषा काय करता येईल की शून्येतर भाग पूर्णांकाने जर एखाद्या संख्येला भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजेच परिमेय संख्या असे म्हणतात। म्हणजेच शून्य ही पूर्णांक धनही नाही व ऋणही नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। परिमेय संख्या ह्या धन परिमेय संख्या आणि ऋण परिमेय संख्या अशा दोन प्रकारच्या असतात। आता धन परिमेय संख्या कोणकोणत्या आहेत, 3/4 ही धन परिमेय संख्या आहे, -3/-4 ही पण धन परिमेय संख्या आहे, आणि ऋण परिमेय संख्या कोणती आहे मग, -7/8 ही ऋण परिमेय संख्या आहे, अशा प्रकारचे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर अपरिमेय संख्या कशाला बोललं जातं,
तर ती आपण पाहूया। आता पहा अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्याची परिभाषा काय करता येईल, तर ज्या संख्या a छेद b किंवा b प्रमाणात अशा प्रकारे लिहिता येत नाही त्या संख्येना अपरिमेय संख्या असे म्हणतो। आणि त्यानंतरचा भाग आहे गुणाकार व्यस्त संख्या। गुणाकार व्यस्त संख्या। आता पहा गुणाकार व्यस्त संख्या कशाला म्हटलं जातं। एकचा गुणाकार व्यस्त किती असेल, एकचा गुणाकार व्यस्त हा एकच आहे। त्यानंतर दोनचा गुणाकार व्यस्त काय असणार आहे, एक छेद दोन हा दोनचा गुणाकार व्यस्त आहे। कारण दोनच्या पाठीमागची संख्या एक आहे असल्यामुळे ती संख्या व्यस्त करता येते। परंतु एकच्या पाठीमागे शून्य असल्यामुळे ही एकचा गुणाकार व्यस्त हा एकच येत असतो। त्यानंतर तिसरा आहे, समजा झिरोला गुणाकार व्यस्त नाही, झिरोला गुणाकार व्यस्त नाही। त्यानंतर चौथा प्रकार झाला की पाचचा गुणाकार व्यस्त करा जर असं तुम्हाला बोलले तर तुम्हाला अशा प्रकारची मांडणी करावी लागेल। त्यानंतर पाचवा झाला की तीनशे दोनचा गुणाकार व्यस्त करा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट अंश आणि छेद रिवर्स करायचे, म्हणजेच विरुद्ध करायचे, दोनशे तीन बरोबर। त्यानंतर पाहूया किंवा आपण दोनशे तीन अशाही प्रकारे लिहू शकतो। समजा सहावा प्रकार असा आहे की पाचचा घन तीन आहे आणि याचा गुणाकार व्यस्त करा अशा प्रकारचा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे। आपण याची मांडणी कशा प्रकारे करू शकतो, एक छेद पाचचा घन इथे अशा प्रकारे करू शकतो, पण घन करत असताना या ठिकाणी प्लस असल्यामुळे इथे प्लस, पण हा पण प्रकारे करू शकतो किंवा पाचचा वजा तीन धन जर असेल तर इकडे ऋण करायचा। ह्या दोन्ही प्रकारे हे उदाहरणासाठी बरोबर आहेत। त्यानंतर दुसरे उदाहरण पाहू, दोनशे तीन कंसाचा चौथा घात चा गुणा ह्याचा काय करायचा आपल्याला गुणाकार व्यस्त, तर कशा प्रकारे करता येईल, आपण सांगितलेल्या नियमानुसार विरुद्ध करायचा आणि विरुद्ध केल्यानंतर जो घात आहे प्लस आहे करू नये तो बघून तो घात द्यायचा, हा तर बरोबर आहे। किंवा दोनशे तीन कंस धन आहे इथे ऋण चार अशा प्रकारे दोन्ही उत्तर बरोबर आहे असं गुणाकार व्यस्त करता येते। तर पहा मित्रांनो, आपण संख्या व संख्यांचे विविध प्रकार पाहिले, नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, त्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, नैसर्गिक संख्या, या सर्वांचा अभ्यास आपण केलेला आहे। तर असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रेरणा मिळेल आणि नवीन नवीन अशाच प्रकारचे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील।